काही दिवसांपूर्वी समृद्धी भ्रष्टाचाराबद्दल मी त्या ठिकाणी बोललो होतो. याच्यात एक उदाहरण देतो. जालना नांदेड महामार्ग 11,442 कोटीचा हा प्रकल्प 180 किलोमीटरचा हा रोड आणि 6 पॅकेज आहे. टेंडर प्रक्रियेत 23 कंपन्यांनी सहभाग घेतला. सर्व टेंडर हे 40% अभावमध्ये त्या ठिकाणी दिले गेले. त्यामुळे 11,442 कोटीचा हा प्रकल्प 15,554 कोटीवर त्या ठिकाणी गेला. त्याचा अर्थ 4,500 कोटीचा ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणा नाहीतर सरकारचा अतिरिक्त पैसा ह्या ठिकाणी तिथं गेला. याच्यामध्ये हा प्रकल्प CVC सेंट्रल व्हिजिलन्स कमिटी यांच्या लक्षात त्या ठिकाणी आला. त्यामुळे केंद्र सरकारनेच हा प्रकल्प आता त्या ठिकाणी थांबवलेला आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000+ जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्याच्याच बरोबर आपण जर 55,000 कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात 20,000 कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं. ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लाभ झाला असावा. त्याच्याचबरोबर काही पत्रकारांमध्ये चर्चा आहे की गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. म्हणजे या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला. पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे. आता याच्यामध्ये जर आत्ता आपण बघितलं पुण्याचा प्रकल्प पुणे रिंग रोड हा एस्टिमेटेड कॉस्ट 16,000 कोटी आहे. टेंडर दिले 22,000 कोटी 6,780 कोटी जास्त. विरार अलिबाग मल्टी कॉरिडॉर 20,000 कोटीचा प्रोजेक्ट हा 26,000 कोटीला गेला 6,525 म्हणजे 31% जास्त. त्याच्याचबरोबर आपण मीडियावाले आहात थोडा जास्त अभ्यास करावा. जे पुणे रिंग रोड आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी ह्या सरकारली वाढीव भावाली घेतला याचा त्या ठिकाणी अभ्यास करावा. आणि असे काही सत्तेतले लोक आहेत ज्याच्यात काही लोकांना 1,000 ते 1,500 कोटीचा लाभ झाला अशी चर्चा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे समृद्धी मार्गाच्या बाबतीत अनेक विषय आमच्याकडे येत आहेत. हा विषय काल त्या ठिकाणी आमच्याकडे आला जो तुमच्या समोर तिथं मी बोलून दाखवलेला आहे. प्रश्न आता दुसरं विचार प्रश्न विचारा. शासनाने त्या बाबतीत शहानिशा करावी. अनेक होतकरू युवा आहेत सामान्य कुटुंबातले आहेत खूप कष्ट घेतात पण त्यांना IAS अधिकारी नाही तर सरकारी भरतीमध्ये तिथं जाता येत नाही. पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा असं त्या ठिकाणी माझ्या सारख्याचं मत आहे. कदाचित महाविकास आघाडीचे आणि खास करून राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी ही महायुतीला मदत केली होती अशी चर्चा होती. नंतर काय झालं तर नंतर राष्ट्रवादी जी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते
ती तशीच राहिली आणि त्यातून खूप मोठा घटक हा बाहेर निघाला. मग आपल्याला असंच म्हणावं लागेल, कुठंतरी अजितदादांचं नेत्यांचं आधीच सेटिंग भाजपबरोबर झालं असेल आणि तिथं कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचा अन्याय तिथूनच सुरुवात झाला असेल आणि नंतर पक्ष फोडणं वगैरे त्या गोष्टीपर्यंत ते गेलं असावं असं आमचं मत आहे. दादा, यालाच धरून अजित पवारांसोबत गेलेले आमदारांनीच मदत केली असेल, पण आता पुन्हा अशी चर्चा आहे की अजितदादांचे आमदार नाराज आहेत की ते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या संपर्क आहेत, तुमच्या काही संपर्कात आहेत का? ते उद्या आपल्याला या बाबतीत कळेल. एक तर आमचे सगळे आमदार आपापल्या घरी नाही तर जिथं कुठं ते राहत आहेत, आमदार निवास असेल, हॉटेल असेल, तिथं ते आहेत. जे कुणी इतर आमदार आहे, जसं अजितदादांचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे, त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारावर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल. पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल. उद्याचं इलेक्शन उद्या मग आम्ही सांगतो. माजी मंत्री कोणाचे? दांडेगावकर आहेत स्वतः आणि राजू नवकरे आहेत, त्यांना मदत करताना दिसतात. विरोधक म्हणून तुम्ही एकमेकांच्या विरोधात ठाम उभे राहता, एकत्रित दिसतात, मग हे दाखवण्यासाठी फक्त ही गोष्ट आहे का? तुम्हाला या इलेक्शन मध्ये दिसेल, पवार साहेबांनी एक वक्तव्य केलं, संविधान टिकवण्यासाठी, जपण्यासाठी, सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आपल्याला लोकसभा इलेक्शन प्रामाणिकपणे लढायची आहे असं साहेबांनी आम्हाला लोकसभेच्या आधी सांगितलं होतं. आणि त्यावेळेसच पुढे जाऊन त्यांनी सांगितलं, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला प्रगतीपथावर परत एकदा आणायचं असेल तर आपल्याला विधानसभा ही जिंकायची आहे. त्यामुळे आम्ही लोकसभा ही लढलो, त्यात जो निकाल लागला तो आपण सगळ्यांनी बघितला. आणि साहेब जेव्हा म्हणतात की आपल्याला विधानसभा जिंकायची आहे, त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या साहेबांच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी चाललंय. त्यामुळे तुम्ही फक्त थोडे दिवस जाऊ द्या, साहेबांच्या मनामध्ये डोक्यामध्ये काय चाललंय हे आज आपल्याला कळता येणार नाही, पण जसं जसं तो त्या ठिकाणी उमेदवार डिक्लेअर होतील तिथंच आपल्याला कळेल की निकाल हा आधीच तिथं लागलेला आहे. दादा, एक सामनामध्ये रोहितजी, आजच्या सामनामध्ये संजय राऊतांनी असं म्हटलं जे वर्गीमध्ये हिट अँड रन प्रकरण झालं याच्यावरती या लाडक्या बहिणीची हत्या झाली, हिला कधी न्याय मिळणार, कसं बघता याच्याकडे? कारण का बऱ्याच पैकी त्यांनी मराठी सिनेसृष्टीवरती सुद्धा लिहिलेलं आहे. असं कोणी लिहिलं? संजय राऊत. आम्ही सुरुवातीला बोललो होतो 48 तास 50 तास तो मुलगा सापडणार नाही, त्याच्या रक्तामध्ये दारू असेल नाही तर अजून काही त्याला वेगळ्या गोष्टीचं सेवन केलं असेल ते सापडू नये म्हणून सिस्टमली, सरकारली, नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीला त्या ठिकाणी पाठबळ दिलं, नाही तर त्याला 48 ते 50 तास कुठंतरी पाठिंबा दिला आणि त्याला लपून ठेवलं असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. सामान्य कुटुंबातली एक महिला त्या ठिकाणी गाडीखाली येते, कदाचित त्यावेळेसच त्याला ब्रेक लावला असता तर ती वाचू शकली असती, पण 2 किलोमीटर त्या महिलेला फरफटत नेलं, परत एकदा गाडी तिच्या अंगावर नेलं, म्हणजे या व्यक्तीच्या हृदयच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खरं तर 4 दिवस लागले एकनाथ शिंदे साहेबांना त्या शहाला पदावरनं काढायला, पण ते पदावरनं फक्त काढले, पार्टीतून काढलेलं नाही. अशी एखादी घटना दुसऱ्या एखाद्या पक्षात घडली असती तर पार्टीतून पण काढलं असतं आणि पदावरनं पण काढलं असतं, पण शिंदे साहेबांनी त्यांना पार्टीत ठेवले पण पदावरनं काढलेलं आहे, हे कुठंतरी विरोधाभास आहे. आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी अशा लोकांकडे, त्यांचं फंडिंग आपण घेत असू नाही तर काही असू, ह्या लोकांकडे असं न बघता सामान्य लोकांकडे बघून योग्य असा न्याय मिळायची जरूरत आहे. पण सरकारकडनं तो मिळेल असं वाटत नाही. जोपर्यंत लोक हा विषय हातात घेत नाही, जसं पुण्याचा विषय लोकांनी हातात घेतला म्हणून तो चर्चेत आला आणि कुठंतरी येत्या काळामध्ये त्या दोघांना, मुला मुलीला त्या ठिकाणी न्याय मिळेल. का सिस्टम 2014 नंतर ही पॉवरफुल लोक, पैसेवाले लोक, नेत्यांची मुलं, नेते, जे कोणी सत्तेत आहेत यांनाच पाठबळ देणारी सिस्टम या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने गेल्या 2-10 वर्षामध्ये त्या ठिकाणी झालेली आपण सगळे बघू शकतो. महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील यांनी एक पत्र लिहिलं होतं, त्याच्यात त्यांनी MPSC च्या विद्यार्थ्यांचा एक मुद्दा म्हणून हे केला की एसी ही
SEBC ई पोर्टल जे जे प्रमाणपत्र देतं विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी किंवा आताच्या कायद्यात जे OBC आरक्षण देण्यासाठी, त्या पोर्टलच जे ते सुरू नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी EWS-मधून फॉर्म भरलेला. पण आता पुढे जाऊन हे चेंज करता येईल का, याच्यावर शासन तसं नाही. त्यांना असं वाटलं की सरकारकडनं जो त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही, ते चर्चा होते, ते वेगळ्या प्रवर्गात बसतील नाही तर OBC प्रवर्गात बसतील, त्यामुळे त्यांनी ते मराठा जो एक ECBC आहे त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्म भरला नव्हता. आणि मग झालं असं की ते इथं पण नाही राहिले आणि तिथं पण नाही राहिले. त्यामुळे मी कालसुद्धा या बाबतीतली ट्विट केली, कैलास पाटलांनीसुद्धा या बाबतीत बोललेलं आहे की त्यांना परत एकदा चान्स द्यावा की ECBC-च्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी रजिस्टर करावं. असं 66,000 ते 70,000 मुलं आणि मुली आहे, त्यामुळे तो तरी न्याय हा मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे. काल ट्विट केलं, मी सुद्धा त्या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाली मी एक पत्र या ठिकाणी करून आणलेलं आहे. ठीक आहे, गोपीचंद पडळकरांना त्यांची बौद्धिक क्षमता किती ही पब्लिकला कळलेली आहे, लोकांना कळलेली आहे. पण या पवित्र ठिकाणी जर अशा पद्धतीने एखाद MLC MLA-वर जो लोकातून निवडून आला आहे, मागच्या दरवाजेला आलेला नाही, त्याच्यावर जो खोटा आरोप करत असेल, तर मग याच्यावर तुम्ही शहानिशा करावी, सरकारकडनं एक कमिटी फॉर्म करावी. आणि खरंच रोहित पवारली त्याच्यामध्ये काय चुकीचं केलं आहे का, हा विषय कोर्टात गेला आहे का, कोर्टात जाऊन तो निकाल कोर्टाने माझ्या बाजूला दिला आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी, असं एक पत्र देवेंद्र फडणवीस साहेबांना आज मी अधिवेशनामध्ये गेल्यानंतर तिथं देणार आहे. त्यामुळे हे हवेतले ॲलिगेशन नाही तर हवेत पतंग उडवणारे जे काही नेते आहेत, जे ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी सत्तेत नसताना तिथं झोपले, जे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर डब्यात जेवले, पण जेव्हा सत्ता आली तेव्हा पळून गेले, हे पळून जाणारी माणसं इथं येऊन खोटं बोलत असतील, तर मी माझंच पत्र फडणवीस साहेबांना देऊन तिथं काय शहानिशा करून जे योग्य ती कारवाई करावी, असं मी पत्र त्या ठिकाणी देतो. आम्ही कोणालाही घाबरत नाही, आम्ही खरी मराठी माणसं आहोत, आम्ही लढणारी माणसं आहोत. सर, हा विषय शहानिशा करावी असं मी पत्र घेऊन आलेलो आहे. फडणवीस साहेब आणि सरकार करेल, कोर्टात तो विषय गेला आहे का, कोर्टाने काय निकाल दिला आहे ते कोर्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगेलच. आता सरकारकडनं तिथं कारवाई झाल्यानंतर आणि शहानिशा झाल्यानंतर ते सांगतील काय काय परिस्थिती आहे. वर्ली हिट अँड रन मामले में जिस व्यक्ति ने गाड़ी चलाई थी उस व्यक्ति को 48 hours to 50 hours जानबूझ के टाइम सरकार के माध्यम से वहाँ पे दिया गया, क्योंकि सत्ता में जो नेता है उसके वो कार्यकर्ता या पदाधिकारी थे. अभी 48 hours क्यों दिया गया, उनके खून में से अल्कोहल हो ड्रग्स हो वो दिखना नहीं चाहिए, मतलब आगे जाके वो नशे के धुन में उन्होंने एक्सीडेंट किया, वो कलम वहाँ से निकल जाएगा. और दूसरी बात, एकनाथ शिंदे साहब ने वहाँ पे जो उनका पद है वो 4 दिन के बाद वो पद निकाला, लेकिन वो पार्टी में अभी भी है. अभी ऐसी वो परिस्थिति होगी तो मुझे लगता है कि एकनाथ शिंदे साहब भी उसको सपोर्ट कर रहे, वो गलत चीज़ है, उस व्यक्ति को न्याय मिलना चाहिए. लेकिन ये जो सिस्टम है 2014 के आगे से, वो सिस्टम कहा तो भी करप्ट हुई है. सिर्फ पावरफुल लोग हैं या सत्ता में जो लोग हैं या पैसे वाले लोग हैं उनको ही ये सिस्टम सपोर्ट करते हैं, ऐसा हम सबका कहना है. जी, गोपीचंद पडळकरांनी तुमच्यावरती आरोप केला आहे. आता बोल. मी एवढंच म्हणेल, त्या खोलात खूप काही गेलो नाही, कारण अनेक असे सामान्य लोकांचे विषय ते महत्त्वाचे आहेत. पण सामान्य कुटुंबातले अनेक लोक, अनेक मुलं मुली त्या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि IAS अधिकारी बनावं, अजून काहीतरी बनावं, अधिकारी लोकांची सेवा करता यावी अशासाठी प्रयत्न करतात. त्यांचं त्या ठिकाणी खूप प्रयत्न करूनसुद्धा सिलेक्शन होत नाही. या ताईंचं सिलेक्शन कसं झालं, वेगळ्या कोट्यातून झालं का, त्यात काही
चुकीच्या गोष्टी घडल्यात का, ती अख्खी फाईल सरकारकडे आहे, सरकारने त्याची शहानिशा करावी आणि योग्य ती कारवाई करावी असं मला वाटतं. कुठे काय झालं? नाही, कुठलाही प्रोजेक्ट करत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही स्थानिक लोकांना विश्वासात न घेता तिथे एखादी गोष्ट जर सुरू करणार असाल ते योग्य नाही. आणि स्थानिक लोकांना तुम्ही आश्वासित केलं की इथं पोल्युशन होणार नाही, नाहीतर तुमच्या ज्या जमिनी घेतल्या जात आहेत त्याचा मोबदला योग्य पद्धतीने तुम्हाला दिला जाईल, नाहीतर त्यातलं काही डेव्हलप्ड एरिया हा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना तिथं नाहीतर त्यांच्या मुलांना हा दिला जाईल छोटासा व्यवसाय करण्यासाठी. एवढं जर तुम्ही पटवू शकला तर तिथं विरोध होणार नाही. पण सरकार लोकांना पटवण्यासाठी कुठेतरी कमी पडते असं आमचं त्या ठिकाणी मत आहे. आता हे MMRDA MSIDC जे आहेत त्याच्यात तर मोठा भ्रष्टाचार चालूच आहे. आता MIDCच्या बाबतीतसुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये आम्हाला असं कळते 35,000 कोटी रुपयेचं टेंडर हे MIDCली त्या ठिकाणी काढलं गेलं. आता MIDCचं काम काय? तर डेव्हलपमेंट हे काम आहे, कंपन्या याव्यात हे काम आहे. आता तुम्ही तुमच्याकडे असणारा पैसा सगळ्यात जर कन्स्ट्रक्शनमध्ये त्या ठिकाणी खर्च करणार असाल तर हे कितपत योग्य आहे? आता त्याच्यात खोलात आम्ही गेलो नाही की त्याच्यामध्ये जे टेंडर काढलं गेलं ते PWDच्या रेटप्रमाणे काढलं गेलं का MIDCच्या रेटप्रमाणे काढलं गेलं, ते मायनसमध्ये आहे का प्लसमध्ये आहे, प्लसमध्ये असेल तर 25% पुढं आहे, 30% पुढं आहे, तर हे सगळं अजून खोलात जायची जरूरत आहे. पण मग MIDCकडे सुद्धा जरासं खोलात जाऊन त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल, सत्तेचा गैरवापर तिथं केला गेला आहे का. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.